माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा या थेट लढतीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार असलेल्या प्रणिती शिंदे लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून राम सातपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रणिती शिंदे लोकशाही बचावच्या मुद्द्यावर निवडणुकीचा प्रचार करतायत, तर राम सातपुते ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी भावनिक साथ घालत मोदींच्या विकासाचा मुद्दा हायलाइट करताना पाहायला मिळत आहे. अशात ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणणाऱ्या राम सातपुतेंची संपत्ती किती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर राम सातपुतेंनी नुकताच आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या राम सातपुतेंची संपत्ती 57 लाख रुपये असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले. त्यांनी आणि त्यांची पत्नी संस्कृती सातपुते यांची 39,74,000 एवढी जंगम मालमत्ता तर 19,75,000 एवढी स्थावर मालमत्ता असल्याचं समजते. त्यांच्या नावे पुस्तुलाचा परवाना असून त्याची किंमत 2,49,000 एवढी आहे. तसेच मांडवे येथे त्यांच्या नावे 14 लाखांची 2 एकर 29 आर तर पत्नीच्या नावे 1 एकर 2 आर शेती आहे. त्यांच्याकडे बुलेटसह 5 दुचाकी तसेच 16 तोणे सोनं देखील आहे. तर राम सातपुते यांच्याकडे 2019 मध्ये 10,34,000 इतकी जंगम मालमत्ता होती, ती आता 37,44,000 इतकी झाली आहे. तर राम सातपुतेंच्या स्थावर मालमत्तेमध्ये गेल्या वर्षीपेक्षा आता 19,75,000 इतकी आहे. 2019 मध्ये राम सातपुते यांच्याकडे 13 तोळे सोनं होतं, जे आता 16 तोळे एवढं झालं आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 5 वाहनं होती, आताही त्यांच्याकडे 5 वाहनं आहेत. राम सातपुते यांच्यावरील कर्जाचा आकडा जर पाहिला तर 2019 मध्ये त्यांच्यावरती 75,000 इतकं कर्ज होतं, जे आता 59,92,000 इतकं आहे. दरम्यान प्रणिती शिंदे यांच्याकडेही 6,60,70,402 रुपयांची मालमत्ता आहे. 2019च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 5 वर्ष 1,81,42,192 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येतं. यावरूनच राम सातपुते प्रणिती शिंदेवर सतत हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही अशी टीका सातपुते शिंदेंवर करताना पाहायला मिळतात. यावरूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम सातपुतेंच्या बंगल्याचे फोटो आणि त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सातपुतेंच्या संपत्तीत वाढ झाल्याचा मुद्दा देखील काँग्रेसनं उकरून काढत ऊसतोड कामगाराचा मुलगा 5 वर्षात श्रीमंत कसा झाला असा सवालही काँग्रेस समर्थकांनी उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.